तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शिकडेवारी या घटकावरील काही महत्त्वाची उदाहरणं आहेत। या ठिकाणी उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी पहिले उदाहरण आहे की 300 चे 10% बरोबर किती। बघा, या ठिकाणी 300 चे 10% बरोबर किती, म्हणजे 300 चे 10% काढायचे आपल्याला। 300 चे 10%, या ठिकाणी उत्तर तुमचं 30 येईल, कारण 10% म्हणजे 100 ला 10, तर 300 ला 30%। परंतु सोडवायचं कसं, या ठिकाणी बघा, 300 चे 10% जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला बघा 300 चे आपण गुणाकार चिन्ह देतो। 300 चे गुणाकार चिन्ह 10%, 10 म्हणजे टक्केचा चिन्ह असतो 100। या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण लिहून घेत असतो आणि नंतर ते आपल्याला सोडवावं लागतं। आता बघा, या ठिकाणी बघा, 300 चे 10% या ठिकाणी बरोबर, या ठिकाणी जर खाली 300 च्या खाली काहीच नाही, म्हणजे छेद असतो, आणि तो छेद जे आहे तो या ठिकाणी बघा तो 1 असतो। परंतु या ठिकाणी आपण तिरकस भाकर करू शकतो, बघा, किंवा हे पण भागवू शकतो। बघा, या ठिकाणी हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, कट होतो भाकरामध्ये, तो कट होत असतो। त्यानंतर या ठिकाणी हा 1 0 कटतो आणि हा 1 0 कटतो। या ठिकाणी फक्त काय राहतं आहे, 30 30 × 1, म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आहे तुमचं येणार आहे 30 येणार आहे। कारण काही मुलं या ठिकाणीच फक्त कट करू शकतात, म्हणजे ही क्रिया जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला करता येते, म्हणजे उत्तर येणार आहे 30च। या ठिकाणी असे मुलं करतील की 300 × 10%, बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। बघा, 1 2 0 गेले, 2 0 गेले, या ठिकाणी 3 × 10, म्हणजे उत्तर आलं 30, म्हणजे उत्तर 30। 300 चे 10% बरोबर उत्तर किती येणार आहे, 30 येणार आहे। म्हणजे हा एक भाकर तुम्हाला पाहिजे, म्हणजे 0 कशाही पद्धतीने करायला पाहिजे, परंतु हा भाकरच करता आला पाहिजे। नेमकं भाकर आपला क्रिया करता आली पाहिजे, म्हणजे काही मुलं जर हा पण भाकर असतो, हा पण भाकर आहे, ठीक आहे। त्या ठिकाणी दुसरं उदाहरण आपण अभ्यासू। तुम्हाला पुढलं उदाहरण बघा, या ठिकाणी 1000 चे 35% म्हणजे किती। आता 1000 चे 35% हा प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी 1000 चे 35% म्हणजे 1000 आहे, तर 1000 चे 35% आपण काढतो नेमकं कसं काढतो। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, बघा, ही 1000 आहे, 1000 चे गुणाकार चिन्ह आहे, 35% म्हणजे 35/100। या ठिकाणी तुम्ही असा भाकर करू शकता, 1 2 1 2, 0 कटले, बरोबर आहे। आता राहिलं काय, 10 × 35, म्हणजे उत्तर येणार 350। हा गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे, लगेच 0 पुढे मांडणार आहे आपण। चे म्हणलं, चे चा ची म्हणलं की आपण गुणाकार चिन्ह देत असतो। या ठिकाणी त्याच्या पुढलं उदाहरण तुम्हाला सांगतो, तिसरं उदाहरण बघा आपण। या ठिकाणी पुढला प्रश्न तुम्हाला दिला आहे, 1000 चे 5% बरोबर किती। आता 1025 चे 5% बघा, या ठिकाणी आपण आता भाग तुम्हाला घालवायचा आहे। या ठिकाणी काही मुलं कशाही पद्धतीने भाग घालू शकतात, म्हणजे ह्याचा जर भाग करू शकतात, बघा, 5 1 5 5 2 10 आणि 0, बरोबर। आता हे नाही, तुम्ही ह्याला भागू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही क्रिया असे करू शकता, 10 25 वरचा गुणाकार भागिले 20। या ठिकाणी तुम्ही भागाकार तुम्हाला पुन्हा करता येईल, 5 ने तुम्ही भाग घालू शकता, 5 5 5 2 10 भाग 0 असतं, आणि 5 5 25, म्हणजे उत्तर आलं तुमचं 20 205/4। या ठिकाणी तुम्हाला असल्यानंतर दशांश पूर्णांकात उत्तर येणार आहे, दशांश चिन्हामध्ये उत्तर येणार आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। या ठिकाणी कारण पूर्ण भाग जात नाही, म्हणून डायरेक्ट तुम्ही ह्याला 25 ने गुणू शकता किंवा भाग घालू शकता। उदाहरणार्थ बघा, 4 1 4 4 5 20, परत 4 1 4, ह्यातलं राहिलं 1, पण चिन्ह आलं 1 वरती, परत 0 घेतला, 4 1 4 2 8, परत 2 राहिलं 0, 4 5 20, म्हणजे उत्तर तुमचं येणार आहे 51.25। अशा पद्धतीनं आपण म्हणजे 10 25 चे 5% बरोबर 51.25 अशाही पद्धतीने सोडवू शकतो। या ठिकाणी चौथा प्रश्न आहे तुमचा, 2/8 चा 40% बरोबर किती। तर 2/8 बघा, आता या ठिकाणी 2/8 2/8 चा 40% 40%, या ठिकाणी क्रिया आपण सोडत असताना बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी 8 ने भरतो, 8 1 8 8 5 40, तिरकस आपण भागालू शकतो,
बेकबे बेपंची दहा पन्नास आला बरोबर, आणि पाच एक पाच पाच दहा पन्नास म्हणजे याचं उत्तर पूर्ण होते येणार ओरी एक गुणिले एक म्हणजे एक नेक दहा दहा म्हणजे एक छेद दहा होते आलं एक छेद दहा। अशा पद्धतीने आपण गुणाकार क्रिया भाकार क्रिया सोडवली पाहिजे। या ठिकाणी पुढला प्रश्न आहे दोनशेपैकी पन्नास बरोबर किती टक्के, या ठिकाणी बघा दोनशेपैकी पन्नास मार्क पडले बरोबर किती टक्के गुणिले शंभर या पद्धतीने आपण सोडत होतो। दोनशेपैकी पन्नास पडले तर शंभरपैकी किती गुणिले शंभर पण करता येतं याचं उत्तर बघा एक दोन शून्य गेले दोन शून्य गेले एक बे आणि पंचवीस म्हणजे त्याला मार्क पडलेत पंचवीस टक्के थोडक्यात किंवा शेकडा पंचवीस किंवा काही मुलं असं होतात बघा या ठिकाणी पन्नास मार्क पडले दोनशेपैकी बरोबर एक्स टक्के समीकरण होत ह्याला समीकरण सोडवून या ठिकाणी समीकरण सोडवताना बघा आता हे पन्नास छेद दोनशे बरोबर एक्स टक्के म्हणजे एक्स छेद शंभर बरोबर। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सोडत असताना समीकरण कसं तयार होतं बघा ह्याला त्रिरासिक मांडणी म्हणतो आपण कसली म्हणतो त्रिरासिक मांडणी ह्यांचा गुणाकार असतो पन्नास गुणुले शंभर तिरका गुणुले दोनशे गुणुले एक्स त्रिरासिक मांडणी खूप महत्त्वाची आहे हे तुम्हाला इनअपेक्षित आहे बघा या ठिकाणी हे जे एक्स आहे हे एक्स हायस्ट राहतं इकडं हे दोनशेकडे भागिले होत असते म्हणजे पन्नास गुणुले शंभर खाली भागिले हे दोनशे भागिले होतं इकडं गुणुले भागिले भागिलेचं गुणुले होत असतं अधिकचं वजा वजाचं अधिक होतं या ठिकाणी बघा एक दोन शून्य घटले दोन पन्नास राहिलं बे आणि तर पंचवीसचा भाग असतो म्हणजे पंचवीस बरोबर एक्स म्हणून एक्स बरोबर पंचवीस म्हणजेच पंचवीस टक्के। अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पद्धतीने सोडू शकतो ही त्रिरासिक मांडणी ज्याला म्हणतो आपण त्रिरासिक मांडणी त्रिरासिक हे नीट लक्षात ठेवा अतिशय उपयुक्त मांडणी आहे। अशा पद्धतीने आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे। पुढला प्रश्न आहे सात टक्के हे अपूर्णांकात कसे लिहाल बघा आता सात टक्के साठ टक्के अपूर्णांकात कसे लिहाल या ठिकाणी बघ तर भाग घालवायचा आहे समान संख्येनं शून्य शून्य भागारामध्ये कटत असतो दोन्ही भागाला बेत्रिक सहा आणि बेपंच दहा म्हणजेच तीन छेद पाच तीन छेद पाच ह्या अपूर्णांकात उत्तर। पुढला प्रश्न आहे शून्य पॉईंट एक म्हणजे किती टक्के आता बघा शून्य पॉईंट एक म्हणजे शून्य पॉईंट एक ह्याचा अर्थ असा असतो की एक छेद दहा एक छेद दहा ह्याचा अर्थ काय होतो एक छेद दहा। आता बघा रोग किती टक्के आता टक्के ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस याला आपल्याला छेद शंभराला पाहिजे म्हणजे एक छेद दहाला आपल्याला कितीने गुणावं लागेल रे दहानेच गुणावं लागेल ह्याला कितीने गुणावं लागेल दहाने मग आपल्या ह्याला पण कितीने गुणावं लागेल दहानेच गुणावं लागेल मग उत्तर किती येणार आहे बघा या ठिकाणी दहा एक दहा आणि छेद शंभर म्हणजेच दहा टक्के म्हणजे किती आलं दहा टक्के दहानेच गुणलं म्हणजेच उत्तर आलं दहा टक्के। किंवा काही मुलं त्रिरासिक मांडणीने पण करतात या ठिकाणी बघा आता शून्य पॉईंट एक बरोबर एक्स टक्के प्रश्न काय विचारला तुम्हाला शून्य पॉईंट एक म्हणजे किती टक्के शून्य पॉईंट एक बरोबर एक्स टक्के माहीत नाही आपल्याला एक्स म्हणजे काढतो आहे आपण या ठिकाणी बघा शून्य पॉईंट एक बरोबर एक्स छेद शंभर बरोबर आहे या ठिकाणी त्रिरासिक मांडणी करत असताना आता या ठिकाणी बघा आता शून्य पॉईंट एक म्हणजेच एक छेद दहा आहे बरोबर एक्स छेद शंभर या ठिकाणी जर तुम्ही सोडवत असताना त्रिरासिक म्हणजे नीट लक्षात ठेवा या ठिकाणी एक्सच्या समोर संख्या जी असते एक्सच्या समोर जी तिरकी ती भागिली करायची ही संख्या भागिली करायची आणि ह्यांचा गुणाकार वरी मांडायचा म्हणजे एक गुणुले शंभर डायरेक्ट केलं मी आणि एक्सच्या पुढील संख्या कोणती आहे दहा इथलीच एक्स बरोबर बघा एक एक म्हणजे उत्तर आलं एक्स बरोबर दहा एक्स म्हणजे टक्के म्हणजे दहा टक्के म्हणजे अशा पद्धतीने आपण त्रिरासिक मांडणी आपण हे पण केलं परंतु त्रिरासिक जे मांडणी आहे त्रिरासिक त्रिरासिक मांडणी या त्रिरासिक मांडणी पद्धतीने देखील आपण उदाहरणं सोडवू शकतो म्हणून अशा पद्धतीनं आपण
8 उदाहरणं अभ्यासली आहेत, अजून नवीन उदाहरणांचा आपला अभ्यास करायचा आहे. बघा पुढला प्रश्न, 700 रुपयाच्या वस्तूची किंमत 15% वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. या ठिकाणी पुढला प्रश्न आहे, 700 रुपयाच्या वस्तूची किंमत 15% वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. बघा 700 रुपयाच्या वस्तूची किंमत 15% वाढली, 700 रुपयाच्या 15%, 700 रुपयाच्या वस्तूची किंमत 15% वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. आता या ठिकाणी बघा, म्हणजे 700 रुपयाच्या 15% वाढली, 700 रुपयाच्या 15%, लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला 700 रुपयाची किंमत जी आहे, 700 रुपयाची वस्तू 15% वाढलेली आहे. 15% म्हणजे 100 रुपयावर 15 रुपये जास्त वाढली, म्हणजे 100ची वस्तू कितीला होईल, 100ची वस्तू 115 होईल, 15% वाढली म्हणजेनंतर, बरोबर आहे का. तुम्हाला तिरासिक मांडणे जे आहे ते कळले पाहिजे. बघा किंमत 15% वाढली, 700 रुपयाच्या वस्तूची किंमत कितीने वाढली तुमची, 15% वाढलेली आहे. म्हणजे 100 रुपये जर खरेदी वस्तूची किंमत असेल, बघा 100 रुपये जर खरेदी किंमत असेल, खरेदी किंमत म्हणतो, ही किती असणार आहे, खरेदी किंमत आहे. 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती असेल, किंवा 15% वाढलेली, म्हणजे वाढलेली किंमत किती असेल, 115 रुपये असेल. 100ची वस्तू 115 वाढली असणार आहे, मग या 700 रुपयाची वस्तू किती रुपयाला असेल, 100 रुपयाला असेल. आपण तिरासिक मांडणी म्हणतो, वाढलेली किंमत आहे. 100 रुपयाची वस्तू 115 झाली तर 700 रुपयाची कितीला झाली. तिरासिक मांडणी करताना आपण काय करतो, 100च्या समोरची संख्या तिरकी जी आहे ती भागाकार करतो आणि ह्यांचा गुणाकार असतो. आणि तो गुणाकार कसा म्हणतो आपण, की 700 गुणिले 115 भागिले 100. या ठिकाणी बघा काय केलं आहे, डायरेक्ट समीकरण सोडवलं आहे. या एक्सच्या समोरची कुठली असू दे, एक्स कुठे असू दे, समोर संख्या भागिले करून टाकायची, 1, 2, 1, 2 भाकर केला आपण. या ठिकाणी उत्तराला बघा, 7 गुणिले 115 जर गुणाकार केला, 7 5 35, 7 4 3, 7 1 7 3 10, 4 1, 7 1 7 1 8, म्हणजे 805 रुपये उत्तर येणार आहे, म्हणजे वाढलेली किंमत असणार आहे 805 रुपये. तुम्ही असंही उदाहरण सोडू शकता. बघा 700 रुपयाच्या 15%, 700च्या 15%, या असं पण तुम्ही उदाहरण सोडू शकता. म्हणजे किती झालं, 0000, ओके, आणि 15 5 म्हणजे 105 रुपये किंमत वाढली. 105 रुपये किंमत वाढली म्हणजेच पहिली किंमत आहे 700 रुपये, 700 अधिक 105, उत्तर येईल तुमचं 805 रुपये. हेही उत्तर झालेलं तुमचं, कारण 15% वाढली म्हणजे 700च्या 15%, 700च्या 15% म्हणजेच 105 रुपये झालं. आणि पहिली 700 रुपये किंमत, नवीन किंमत अधिक केली, मिक्स केलं, बरोबर 805 रुपयाला ती वस्तू तुम्हाला नवीन किंमत असणार आहे. पुढला प्रश्न आहे तुम्हाला, 75 पैसे हे 5 रुपयाचे 100% किती. आता 5 रुपये, 5 रुपये बरोबर 500 पैसे होतं, बरोबर 500 पैसे, बरोबर. आता 75 पैसे हे 500 पैशाच्या किती टक्के, डायरेक्ट तुम्ही असं करू शकता, डायरेक्ट किती टक्के होणार. या ठिकाणी 0000, 5 1 5 15 5 75 म्हणजे 15 पैसे उतरेल. 75 पैसे हे 5 रुपयाचे 100% किती, तर 15% होईल. किती टक्के होईल उत्तर, 15%, 15% उत्तर होईल. आता काही मोर ह्याचं उत्तरण समीकरण पद्धती सोडवतील किंवा तिरासिक सोडवतील, की 75 पैसे हे 5 रुपयाचे किती टक्के आहे. बघा म्हणजे 75 पैसे हे 500 पैशाच्या बरोबर 100% आहे असं होईल. जर तुम्ही असं केलं तर 75 भागिले 500 बरोबर या ठिकाणी 100 भागिले 100, त्या ठिकाणी तुम्ही जर समीकरण सोडवचाल तर उत्तर काय येईल, की 75 गुणिले 100 भागिले 500, 0000 कटेल आणि उत्तर येईल 15 1 15 15 5 75, म्हणजे ह्याचंसुद्धा उत्तर तुमचं येणार आहे 15%. अशा पद्धतीनं तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. तिरासिक मांडणी केलेली पण खूप चांगली आहे, तीही शिकणं गरजेचे आहे, म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. आपण पुढील घटकामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये 24.1
आणि 24.2 म्हणजे स्कॉलरशिपचा काही भाग आहे, तिथली काही उदाहरणं आहेत, काही स्कॉलरशिप पडली उदाहरणं आहेत, त्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत.